आज वेगवेगळ्या कारणांनं मुंबई बातम्यांच्या केंद्रस्थानी राहिली. मराठी गुजराती वादाला फोडणी देणाऱ्या दोन घटना इथे घडल्या. एक होती नोकरीची जाहिरात, तर दुसरं होतं निवडणूक प्रचारातील वाद. तिकडे उज्ज्वल निकम यांच्या प्रचार रॅलीत महायुतीचे कार्यकर्ते आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे कार्यकर्ते आमने सामने आले आणि तणाव वाढला. तर 26-11 अतिरेकी हल्ला प्रकरणावरूनही महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा संघर्ष सुरू राहिला. शिवाय आनंद दिघेंचं असली शिष्य कोण यावर ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलले आहेत. या सर्व बातम्यांवर आपण नजर टाकणार आहोतच. सुरुवात करूया मराठी गुजराती वादापासून. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत मराठी विरुद्ध गुजराती वादाला हवा दिली जाते का असा प्रश्न विचारला जातोय. हा प्रश्न पडण्याला कारण काय घडलं ते पाहूयात. मुंबईच्या घाटकोपरमध्ये ईशान्य मुंबईचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दीना पाटील यांचे कार्यकर्ते प्रचार करत होते. त्यावेळी गुजराती बहुल सोसायटीमध्ये पॅम्पलेट्स वाटण्यास कार्यकर्त्यांना मज्जाव केल्याचा आरोप उबाठा शिवसैनिकांनी केलाय. त्या ठिकाणी उमेदवार मिहिर कोटेचा यांच्यासाठी भाजपची बैठक लावल्याचा आरोपही केला आहे. त्यामुळे घाटकोपरमध्ये काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. पोलिसांनी मध्यस्थी करून अखेर या कार्यकर्त्यांना इमारतीत प्रवेश दिला असं सांगितलं जात आहे. समर्पण बिल्डिंग येथे गेट वरती गेल्यास तेथील रहिवाशांनी आम्हाला अडवण्यात आलं आणि आम्ही त्यांना विचारलं की बाबा तुम्ही कशाला अडवत आहे, तर ते आम्हाला सरळ सरळ बोलायला लागले की मराठी माणसांना आम्ही बिल्डिंगमध्ये प्रचार करायला देणार नाही. तर आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही लिगली परमिशन घेऊन संविधानाप्रमाणे आम्ही प्रचार करत आहोत. तर त्यांनी तेथे गुजराती आणि मराठी जातीय वाद करण्याचा प्रयत्न केला. घाटकोपरमधील रहिवाशांनी ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांना प्रवेश नाकारल्याच्या आरोपांनंतर खासदार संजय राऊत यांनी थेट एकनाथ शिंदे आणि भाजपवर तोंडसुख घेतलं. काल सुद्धा घाटकोपरमधल्या एका सोसायटीमध्ये जिथे बहुसंख्य गुजराती राहतात, शिवसैनिकांना येण्यापासून रोखलं मराठी आहेत म्हणून. बुलचट शिवसेना काय करते जी नाही, शिवसेना फडणवीस गट ही सेना आहे, काय करते? हा प्रश्न आमच्या समोर प्रश्न तो नाही, प्रश्न मराठी माणसाच्या विरुद्ध चाललेले षडयंत्र आणि कारस्थान. हे पहा, हे जी भुळचट सेना आहे ना फडणवीसांची, शिवसेनेची, त्यांना आव्हान आहे. आम्ही बघू काय करायचं. ते उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेने आव्हान स्वीकारलेलं आहे. हे आव्हान आम्ही स्वीकारलं आहे, आम्ही लढू, आम्ही लढणार आहोत. पण हे जे आमची शिवसेना खरी म्हणणारे जे आहेत बुळचट, ते काय बोलतात ह्याच्यावर ते स्पष्ट व्हायला पाहिजे. मुंबईतील याच मराठी विरुद्ध गुजराती वादावर आम्ही विचारला होता झिरो आवरचा दुसरा प्रश्न. तो पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर. आजचा आपला दुसरा प्रश्न सांगते. मुंबईत ठाकरे गटाकडून मराठी विरुद्ध गुजराती वादाचा आरोप, याचा राजकीय फायदा कुणाला होईल असं वाटतं? शिवसेना उबाठा की भारतीय जनता पक्ष? ज्या सोसायटीमुळे मराठी विरुद्ध गुजराती वाद पेटलाय त्या सोसायटी मधील रहिवाशांनी उबाठा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचे सगळे आरोप खोडून काढलेत. सबसे पहले वो बिना बताए आए थे, तो हम लोग को सवेरे से ये बताया गया था कि बीजेपी वाले यहाँ पे प्रचार करने के लिए आने वाले. तो हम लोग ने उनको रिक्वेस्ट किया कि भाई बीजेपी वाले 8:30 बजे आने वाले, आप कुछ देर के बाद आइए ताकि दोनों जन एक साथ क्लेश न होवे. तो उन्होंने हमको क्या बोला, हम प्रचार करने नहीं आए, हमको खाली पैम्पलेट घर में डालना है. तो हम लोग ने बोला ठीक है, पैम्पलेट घर में डालना है तो आप दो जन को
जाके बोलो कि डाल दे, तो दो जन को जाने दिया, यही मैटर था, उसके आगे कुछ मैटर नहीं था। और ये मुद्दा बनाया जा रहा है कि ये गुजराती सोसाइटी है और ऐसा बीजेपी सपोर्टर, ऐसा नहीं है, ऐसी बात नहीं है कि गुजराती सोसाइटी है, इसमें मिक्स है, यूपी वाले भी है, मराठी भी है, ऐसा कुछ नहीं, मद्रासी भी है, ऐसा टोटल ऐसा नहीं, पंजाबी भी है। मुंबईत संघर्ष फक्त मराठी विरुद्ध गुजराती एवढाच तापला नाही, तर उमेदवार प्रचारावरूनही शिवसेना उबाठा विरुद्ध महायुती आमने सामने आल्याचं चित्र पाहायला मिळालं। उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांचा प्रचार जोरदार सुरू आहे। खारदांडा परिसरात निकम यांची प्रचार रॅली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यालयासमोर आली, तेव्हा महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। त्याला प्रत्युत्तर म्हणून ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनीही त्यांना गद्दार म्हणून हिणवलं। या घोषणाबाजीमुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण पाहायला मिळालं, मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानं परिस्थिती तातडीनं नियंत्रणात आली आणि उज्ज्वल निकम त्यांच्या कार्यकर्त्यांसह पुढे रवाना झाले। ठाण्यात शिवसेनेचे नरेश म्हस्के आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे विद्यमान खासदार राजन विचारे अशी प्रतिष्ठेची लढत आहे। रोजच इथे दोन्ही बाजूंनी काही ना काही आरोप प्रत्यारोप सुरू असतात। आज त्यात थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उडी घेतली आणि केंद्रस्थानी आले शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे। आनंद दिघेंवर एकनाथ शिंदेंनी काढलेला सिनेमा धर्मवीर यात सुद्धा न सांगितलेल्या काही गोष्टी सांगत मुख्यमंत्र्यांनी थेट उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले। त्याचबरोबर उबाठा सेनेचे उमेदवार राजन विचारे यांनी आनंद दिघेंना त्रास दिला, आनंद दिघे यांचं ठाणे जिल्हाध्यक्षपद काढून घेत होते असा आरोप शिंदेंनी ठाण्यातील महायुतीच्या बैठकीत केला। तसंच आनंद दिघेंचा असली शिष्य नरेश म्हस्केच आहेत अशी पुस्तीही आपल्या उमेदवाराच्या बाजूनं मुख्यमंत्र्यांनी जोडली। दिघेंचा चित्रपटात अर्धा भाग खोटा होता अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली होती, त्यालाही शिंदेंनी उत्तर दिलं, सिनेमाच्या पुढील भागात तर आणखी खऱ्या गोष्टी दाखवू असं ते म्हणाले। दिघे साहेब गेल्यानंतर पहिल्यांदा मी भेटलो उद्धवजींना, तेव्हा मला काय प्रश्न त्यांनी विचारावा, कसं आहे त्यांच्या मागे कोण आहे वगैरे असं विचारायला पाहिजे होत। ते म्हणाले आनंद दिघेंची प्रॉपर्टी कुठे कुठे आहे, प्रॉपर्टी कुठे कुठे आहे, म्हणजे त्यांची प्रॉपर्टी फकीर माणूस सगळं वाटणारा दोन्ही हाताने, त्या शाखेमध्येच राहणारा ना त्यांचं घर ना बिल्डिंग काही नाही। मला काल एका पत्रकारांनी विचारलं दोन शिष्य उभे आहेत तर कोण लोक कोणाच्या मागे उभे राहतील, तर मला असली शिष्य कोण आहे त्याच्या मागे उभे राहतील, तर मला असली कोण आहे बोला नरेश, नकली कोण आहे बोलतो तो नकली, कारण त्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडणाऱ्यांच्या बरोबर सोबत केली। दिघे साहेबांना ज्यांनी कायम त्रास दिला दिघे साहेब आमच्या बरोबर व्यक्त करायची भावना। आता ते सिनेमाचे तू मगाशी तुम्ही सांगितलं की राजन विचारे यांनी स्वतःहून आले आणि हे दिले सगळं खोटं आम्ही दाखवलं त्याच्यामध्ये, आता दुसऱ्या सिनेमात ते खरं दाखवणार आहे, कारण त्याला राजीनामा द्यायला सांगितलं दिघे साहेबांनी, त्यांनी राजीनामा दिला नाही, ते बोले राजीनामा दे आणि टेबलवर ठेव, त्यांनी दिला नाही, तो रघुनाथ मोरेंच्याकडे गेला, त्यांना सांगितलं हे काय चालू आहे माझं पद काढून घेत आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलेल्या टीकेवर ठाण्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार राजन विचारेंनीही त्यांना तेवढ्याच जोरदारपणे प्रत्युत्तर दिले। यात नरेश म्हस्केला राजन विचारे घेऊन आला होता काँग्रेसमध्ये जेव्हा चालला होता तेव्हा, या शिवाजी मैदानामध्ये त्यांचा प्रवेश होता, त्यावेळेला मी घेऊन आलो आणि ते कोणाच्या सांगण्यामुळे, उद्धव साहेबांच्या सांगण्यामुळे की जाऊ दे त्या राजनला आपल्या त्या ह्याला घेऊन ये तू नरेशला घेऊन ये, मी तेव्हा समजून त्याच्या घरी गेलो होतो सांगायला की बाबा जाऊ दे आता काय झालं तुझं, एकनाथ शिंदेचं असेल पण शिवसेनेने काय तुझं केलं, तेव्हा एकनाथ शिंदेला कंटाळून हाच माणूस चालला होता आणि तुम्ही काय सांगता हो पक्षाची गोष्टी करता, त्यावेळेला प्रवेश करायचा होता तेव्हा चार लोक चार आमदार त्यावेळेला हे झाले की काँग्रेसच्या तिकीटावर आम्ही कसं काय निवडून येणार,
आणि तेवढ्या ते बॅग झाल्यानंतर तुमचं हे बंड फसलं. वळूया संघर्षाच्या अजून एका बातमीकडे. मुंबईवरील 26-11 अतिरेकी हल्ल्यावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उज्ज्वल निकम यांच्यावर काही आरोप केले होते. ते खरे असल्याचं सांगत निकम यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हायला हवा अशी मागणी माजी पोलीस अधिकारी शमसुद्दीन मुश्रीफ यांनी केली आहे. तो खटला सुरू झाल्यानंतर RSS आणि उज्ज्वल निकम या दोघांनी मिळून त्यावेळच्या शासन आणि कोर्टाची ही दिशाभूल केली असा आरोप SM मुश्रीफ यांनी केला आहे. पण वडेट्टीवारांच्या या मताला त्यांच्याच पक्षातून फार पाठिंबा मिळताना दिसला नाही. काँग्रेसनं अतिशय सावध पवित्रा घेत विजय वडेट्टीवार यांचे ते विधान व्यक्तिगत आहे, ते काँग्रेस पक्षाचं मत नाही अशी प्रतिक्रिया प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. की करकरेंच्या खांद्यापासून म्हणजे मानेजवळून खाली शरीरात पोटाकडे रिव्हॉल्व्हरनी कुणीतरी गोळ्या मारल्या आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. त्यावेळी सरकारी वकील उज्ज्वल निकम होते. त्यांनी ही बाब कोर्टाच्या निदर्शनास आणून ह्या ज्या गोळ्या रिव्हॉल्व्हरनी त्यांच्या मानेतून त्यांच्या शरीरात ज्या मारल्या तो अधिकारी कोण होता ह्याची चौकशी करण्यासाठी चौकशी जे अधिकारी असतील त्यांना आदेश द्यावेत असं त्यांनी कोर्टाला सांगायला पाहिजे होतं. पण त्यांनी मुद्दाम सांगितलं नाही, कारण त्यांना माहीत होतं की हे करणारा माणूस, हा करणारा जो अधिकारी होता पोलीस अधिकारी, तो RSS संबंधित होता. म्हणून त्यांनी ते जाणीवपूर्वक केलं नाही असं जे वडवत्तीवार यांनी जे म्हटलेलं आहे ते 100% खरं आहे. ते त्यांचं व्यक्तिगत आहे, ते विरोधी पक्षनेते आहेत, त्यांना काही शासकीय माहिती असेल. काँग्रेसचं हे कुठले पद्धतीचं मत नाही. मुंबईतील जिव्हाळ्याच्या विषयावर आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही भरभरून प्रतिक्रिया दिल्यात. त्यातील काही निवडक प्रतिक्रिया पाहूयात आपल्या मीडिया सेंटरवर. आजचा दुसरा प्रश्न परत एकदा सांगते. मुंबईत ठाकरे गटाकडून मराठी विरुद्ध गुजराती वादाचा आरोप, याचा राजकीय फायदा कुणाला होईल असं वाटतं? शिवसेना उभाठा की भाजप? प्रतिक्रिया बघूयात सोशल मीडियाच्या. यूट्यूबवरून मल्हार जगताप, ज्याला गुजरात प्रेम आहे त्यांनी महायुतीला मतदान करा, ज्याला महाराष्ट्र प्रेम आहे त्यांनी महाविकास आघाडीला मतदान करा. यूट्यूबवरून मोहन माने, मुंबई ही मराठी माणसाचीच आणि त्यासाठी खरी शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे हाच पर्याय. यूट्यूबवरून संजय शिरोडे, मराठी विरुद्ध गुजराती वादात मनसे काही करू शकत नाही, बिनशर्त पाठिंबा दिला आहे, भाजपला नुकसान होणार. फेसबुकवरून राजेश खरात, शिवसेना ठाकरे गटाला जास्त राजकीय फायदा होणार. इंस्टाग्रामवरून प्रसाद खेडेकर, आरोप नाही ही सत्य परिस्थिती आहे, मुंबईत कित्येक नवीन बिल्डिंगमध्ये मराठी लोकांना घरं नाकारली जातात. इंस्टाग्रामवरून रोहन जयस्वाल, उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाला या वादाचा अधिक लाभ होईल. मराठी विरुद्ध गुजराती बातमीवर विचारलेल्या प्रश्नावर लाखोंच्या संख्येनं मतं आली आहेत. तुम्ही दिलेला कौल पाहूयात पोल सेंटरवर. परत एकदा आजचा प्रश्न सांगते. मुंबईत ठाकरे गटाकडून मराठी विरुद्ध गुजराती वादाचा आरोप, याचा राजकीय फायदा कुणाला होईल असं वाटतं? 98,000 मतं ही यूट्यूबवर. 84% लोकांनी म्हटलंय शिवसेना उभाठा, तर 16% म्हटलंय भाजपा. इंस्टाग्रामवर एकूण 4,000 मतं. ७४% म्हटलंय शिवसेना उभाठा, तर 26% म्हटलंय भाजप. फेसबुकवर एकूण 2,000 मतं. ६८% म्हटलंय शिवसेना उभाठा, तर 32% म्हटलंय भाजप. एक्सवर
78% शिवसेना उभाठा तर 22% म्हटलंय भाजपा. भारतासारख्या वैविध्यपूर्ण देशात सरकार चालवणं आणि निवडणूक लढणं, निवडणूक जिंकणं कमालीच्या वेगळ्या गोष्टी आहेत. प्रचार करताना कमालीची काळजी घ्यावी लागते. फक्त आकडेवारी आणि विकास कामांवर बोलून चालत नाही. भावना, अस्मिता यांची काळजीही घ्यावी लागते, पण ते होताना दिसत नाही. दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोपांची धार आलेली असते. तेच आज आपण झिरो अवरमध्ये पाहिलं. राजन विचारे विरुद्ध नरेश मस्के संघर्षात आनंद दिघेंचा उल्लेख होतो. एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे येतात. मुंबईच्या देशाच्या अपराधी अतिरेक्यांना शिक्षा मिळवून देणाऱ्या उज्ज्वल निकमांना फक्त ते उमेदवार आहेत म्हणून थेट गद्दार म्हणण्यापर्यंत मजल जाते. बहुतांश लोकांचा स्पॅन ऑफ अटेन्शन एवढा कमी आहे की आलेला मेसेज खरा की खोटा हे तपासण्याचा वेळही त्याच्याकडे नसतो. त्यामुळे गैरफायदा घेतला नाही, दिशाभूल झाली नाही तरच नवल. त्याचाच एक भाग म्हणजे मुंबईत निवडणूक काळात उफाळून येणारा मराठी विरुद्ध अमराठी संघर्ष. कधी तो मराठी विरुद्ध गुजराती असतो, कधी मराठी विरुद्ध उत्तर भारतीय असतो. याचंच राष्ट्रीय पातळीवरचं मोठं स्वरूप म्हणजे हिंदू विरुद्ध मुस्लिम. अशा संघर्षात, अशा वादात आपण शेकडो वर्षाची वीण उसवत तर नाही ना, याचा विचारही आपण सर्वांनी करायलाच हवा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.